नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही खास बातम्या. सर्वात पहिली बातमी आहे, अधिपतीचं लग्न होताच भुवनेश्वरीनं थेट अमेरिका गाठली आहे. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. या मालिकेतील भुवनेश्वरी म्हणजेच अभिनेत्री कविता लाड मेडेकर सध्या मालिका सोडून अमेरिकेला रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कविता यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. या फोटोंवरून त्या अमेरिका दौऱ्यावर असल्याचं लक्षात येतंय. रंगमंच दणाणून सोडलेलं एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे सध्या अमेरिकेमध्ये प्रयोग होत आहेत. यामुळे नाटकाच्या टीमसोबत त्या अमेरिकेला गेल्या आहेत. पुढील बातमी आहे, स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2 या कार्यक्रमाचा महांतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. अतितटीच्या या लढतीत जालन्याच्या संकल्प काळेनं बाजी मारत विजेतेपदावर मोहर उमटवलीये, तर अकोलेच्या श्रुती भांडे उपविजेती ठरलीये. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2 चा विजेता संकल्प काळेला 4 लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. संकल्प काळे जरी या पर्वाचा विजेता असला तरी महांतिम फेरीतील सर्व स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवलीय. पुढील बातमी आहे, झी मराठीवरील दार उघडबय या मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामुळे मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सानिया चौधरीनं बाहु पोस्ट शेअर केली आहे. सानियानं लिहिलं आहे, मुक्ताचा वर्षभराचा अविस्मरणीय प्रवास आज संपला. उद्यापासून मुक्ता तुमच्या भेटीला नसेल. या कथेला जरी पूर्णविराम मिळाला असला तरी मुक्ता माझ्यामध्ये कायमची सामावली गेली आहे. मुक्ताचे खूप खूप आभार मला मुक्ता साकारायला मिळाली म्हणून. आणि प्रेक्षक हो, तुमचेसुद्धा आभार, कारण तुमच्या प्रेमानं मला शेवटच्या भागापर्यंत त्याच उत्साहानं मुक्ता साकारण्याची ताकद दिली. पुढील बातमी आहे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित गडकरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले, त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रीजर प्रदर्शित झालाय. या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. गडकरी हा चित्रपट येत्या 27 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.